इकडे वॉटरफॉलच्या इकडे बघा शिवलिंग आहे, निसर्गातला कुशीतलं मंदिर आहे, म्हणजे तुम्हाव या तुम्हा मंडळी आपण राजापूरला येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्ही लास्ट ब्लॉग बघितलं असेल, लांजा टू राजापूर हा रस्ता छान रस्ता होता, मस्त रस्ता होता, एक नंबर झाला होता. असं आपला मुंबई टू कोकणचा फुल होणार आहे. तर आता राजापूरला येऊन पोहोचलो आहे, तर आता आपण करणार आहे दूधपापेश्वर. हे मंदिर केलंच पाहिजे हर टाइमला आपण राजापूरला येतो. छान मंदिर आहे, भरपूर छान मंदिर आहे. पावसाळ्यात तर भरपूर छान असतं, कारण तो धबधबा वगैरे असतो, पण आता आय थिंक नसेल. तर आता आपण दूधपापेश्वर एक्सप्लोर करू आणि मग जाऊ पुढे. तर ह्या ब्लॉगमध्ये बघणार तुम्ही दूधपापेश्वर मंदिर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल ड्रायव्हर माइल्समध्ये आणि अजून एक स्पेशल कोकण ब्लॉगमध्ये. तो ब्लॉग आपण सुरू करूया. ब्लॉग सर्व आता लाईक करा आणि मग पुढे बघा. चला तर मंडळी आपण इकडे आता दूधपापेश्वर मंदिरजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. रस्ता एकदम अरुंद आहे, म्हणजे गाडी सांभाळून चालवा, आरामात चालवा. एकदम असं वर चढण आहे आणि येताना उतरण आहे ऑफकोर्स. तर गाडी आपण पार्क केलेली आहे बाहेर आणि इकडे छानची आय थिंक इकडे दूधपापेश्वरची शाळा आहे, प्राथमिक शाळा. दूधपापेश्वर शाळा क्रमांक 1. म्हणजे गावची शाळा बघायला वेगळा आनंद असतो, मस्त वाटतं. कलरफुल शाळा आहे वगैरे, बरं वाटतं बघायला. जसं मी दूधपापेश्वर मंदिर अगोदर कवर केलं आहे, पण त्याला आय थिंक झाले 1-1.5 वर्ष आणि परत कवर करणं तो बनता आहे बॉस. आय थिंक सो पाण्याचा आवाज येतो आहे. हा पाण्याचा आवाज आहे, हां पाण्याचा आवाज येतो आहे कुठेतरी. पाणी, हां पाण्याचा आवाज येतो, पाणी चांगलं असेल आता. वा वा, छान तुम्हाला दर्शन सुद्धा मिळणार आहे दूधपापेश्वरचं आणि पाणी असेल पाणी सुद्धा बघायला मिळणार आहे. पाण्याचा आवाज मजबूत होतो, म्हणजे वॉटरफॉल नक्कीच आहे, तुम्हाला छानच बघायला मिळणार. हा हा,
नंतर आपण छानसं दूधपापेश्वरचं म्हणजे शंकराचं दर्शन घेतलेलं आहे. भरपूर मन प्रसन्न झालं, एकदम शांत वातावरण, थंड वातावरण आहे. आणि त्याच्याबरोबर हा वॉटरफॉल जो आहे सोनेपी सुहागा, खरोखर खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं. दूधपापेश्वर ॲक्च्युली मी करणार नव्हतो आता, कारण मी लास्ट टाईम केलं होतं, पण आता आलो तर खूप आपण आता केलं तर खूप बरं वाटतं. कारण आता वॉटरफॉल काल मी लास्ट टाईमला वॉटरफॉल नव्हतो बघितला, आता आपला वॉटरफॉल बघायला मिळतो, खूप बरं वाटतं यार त्या ठिकाणी. तिकडे वॉटरफॉलच्या इकडे बघा शिवलिंग आहे, म्हणजे आपला शंकराला वरून पाणी पडतंय 24 तास. दोन आहेत, दोन शिवलिंग तिकडे. आता आपण थोडं जाऊया पुढे, तिकडे दत्ताचं मंदिर आहे, तिकडे दत्ताचं मंदिर आहे, आपण ते जरा कवर करू आणि मग निघू. तर आपण आता जस्ट कामेश्वर देवाचं दर्शन घेतलेलं आहे, ते पण आपको शंकरचं अवतार आहे. आता पुढे आपण जाऊया दत्त मंदिर बघायला. ॲक्च्युली निसर्गातला कुशीतलं मंदिर आहे, म्हणजे किती छान मंदिर आहे ते. दत्त मंदिर जायच्या अगोदर जे वॉटरफॉल आहे, जे पाणी आहे, ते तुम्हाला दाखवत जाय, लांबूनच दाखवतो. आता आपण जाऊया दत्ताचं मंदिर बघायला. आणि ह्या स्पॉटनी देऊळ एवढं छान दिसतंय, आणि प्लस वॉटरफॉल एक नंबर, एक नंबर. आणि वरती मग झाडं आहेत नारळाची वगैरे, ना चुम्मावी आहे, चुम्मा खरोखर यार. हा बघा, व्हेरी मच शुअर की कॅमेरा जस्टिस करत नाही आहे. लवकरच आपण बघू नवीन कॅमेरा घ्यायला, तिकडे तिकडे तुम्हाला ॲक्च्युअल फुटेज बघायला मिळेल. काय म्हणत कधी येईल दिवस तो. आता आपण दत्त मंदिरच्या बॅक साईडला आहे, आणि व्ह्यू काय छान आहे इकडून यार, तो धबधबा मस्त आहे. पण तिकडे आपल्याला आय थिंक जायला मिळणार नाही आहे. हा बघा दाखवतो, पावसामुळे तर तुफान पाणी झालं, तुफान, व्हेरी मच शुअर. म्हणजे पाऊस गेल्यानंतर पाणी एवढं चांगलं आहे, तर पावसामुळे तर भरगोत असेल, भरगोत. पापेश्वर दर्शन घेतल्यावर मग दत्त मंदिर दर्शन घेतल्यावर आपण जातोय काल भैरव मंदिर बघायला. बाजूलाच आहे, म्हणजे बघा हे दूध पापेश्वर आहे, काल भैरव. काल भैरव मंदिर
तर आपण आता दूधपापेश्वर मंदिरचं छानसं दर्शन दिलेलं आहे तुम्हाला, मी दत्तमंदिर दाखवलं आहे, कालभैरव दाखवलेलं आहे, तर आता आपण निघतो आहे परत जायला, आणि तिकडे आपण जिकडे कार पार्क केलं होतं तिकडेच आपलं आहे नवलाख देवीचं मंदिर, ते पण जरा बघू आणि मग आपण पुढे जाऊ. पुढे आपण अजून काय शूट करणार आहे तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्येच बघा. आपण नवलाख देवीचं दर्शन घेऊया आणि मग निघूया पुढे. चला मंडळी, आपण नवळा देवीचं दर्शन सुद्धा करून झालेलं आहे, तो आणि तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे. आपण इकडून निघतो आहे आणि पुढे आता काय एक्सप्लोर करू अजून काय आयडिया नाही आहे, अजून काय ठरवलं नाही आहे, तर तुम्हाला पुढे नेक्स्ट ब्लॉग बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, तर तुम्हाला हा दूधपापेश्वरचा आणि नवळा देवीचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. ब्लॉगला लाईक आणि शेअर तर नक्कीच करा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बाय.